एकला बहुरूपी रे खेळ तो एकला बहुरूपी रे आपण बोलतोय बहुरूपीच्या टीम बरोबर आणि आता या टीम मध्ये अजून एक ऍड झाली आहे त्या म्हणजे अभिनेत्री रमा जोशी ज्या या नाटकामध्ये आजीचं कॅरेक्टर करतात तर आजीबाई तुमच्या व्यक्तिरेखेबद्दल थोडंस या नाटकामध्ये आनंदी मुजुमदार असं माझं कॅरेक्टरचं नाव आहे ती आजी तिला दृष्टांत झालेला आहे म्हणून जुन्या एका वाड्यामध्ये ती आपल्या नातवंडांना आणि सुनेला घेऊन इथे आलेली आहे आणि नवमीची पूजा म्हणजे नवरात्र तिथे बसवायचं हे तिचं ड्रीम आहे तिचं स्वप्न आहे आणि देवीनं दृष्टांत दिलाय तिला म्हणून ती हे सगळं घडवून आणते असं तिचं कॅरेक्टरची सुरुवात आहे आणि मग नाटक सुरू झाल्यानंतर ती काय काय घडतं ते खरंच होतं किंवा कसं होतं काय होतं हे स्टोरीचा हा महत्त्वाचा भाग आहे आता कॅरेक्टरच्या दृष्टीने म्हटलं तर ती आजी अशी खूप स्ट्रॉंग कर्तृत्ववान आहे कारण मुलं 12 वर्षाची असताना तिला घरातनं बाहेर काढल्यामुळे तिने त्यांना आपल्या कर्तृत्वाने मोठं केलेलं असतं आणि व्यवस्थित मार्गी लावलेलं असतं म्हणजे दुसरा मुलगा अमेरिकेत असतो मोठ्या मुलाची ही मुलं त्यांच्याबरोबर ती राहते सगळं आनंदाने सुखाने असतं तर अशी ती खूप स्ट्रॉंग कर्तृत्ववान अशी आजी आहे आणि ती घर मॅनेज करते आणि हे तिचं स्वप्न असल्यामुळे त्याच्या अनुषंगाने गोष्टी घडत असल्यामुळे त्याप्रमाणे त्याच्यातनं जाणवतं आपल्याला की ती किती सगळं समोर आलेल्या गोष्टींना कसं सामोरी जाते बरोबर तुम्ही मंगेश बरोबर याआधी काम केलेलं आहे पण प्रशांत दामले बरोबर काम करण्याचा अनुभव काय होता अगदी फार पूर्वी थोडस केलं होतं पण आता एक फारच पूर्वी आपण किती 86-87 ला 83 आता एवढ्या वर्षानंतर त्याचा चेहरा तसाच आहे वयही तसंच वाटतं पण एक पूर्ण नाटक तुम्ही त्यांच्यासोबत करताय काय अनुभव होता तुमचा माझा अनुभव खूप चांगला आहे म्हणजे त्रास होतो को स्टार म्हणून तो फारच चांगला आहे म्हणजे खरंच एवढा स्टार असून हे फार आनंदाची गोष्ट वाटली मला करताना एक कम्फर्ट लेवल जी टीमची म्हणून लागते ती त्याच्याबरोबर काम करताना 100% आहे म्हणजे असं कुठेच जाणवत नाही आम्ही जसं एकमेकांशी आहोत तसाच तो आमच्याबरोबर असतो हेच विशेष आहे न जाणवणं हेच त्याचं महत्त्वाचं गोष्ट आहे प्रशांत दामले हा टेक्नोसावी माणूस आहे त्याने साईट सुरुवात केली स्वतःची प्रशांत दामले फॅन फाउंडेशन सुरुवात केलं पण आणि मागच्या पहिल्या ओळख ना पाळख पासनं म्हणजे ऑनलाईन बुकिंग करणं म्हणा किंवा ई बुकिंग करणं म्हणा हे सगळं करणं आता गरजेचं आहे नक्कीच अगदी अगदी डेफिनेटली गरज आहे काय माहिती का नाटक ही जगण्याची गरज नाही आहे नाही का म्हणजे आमच्या नाटकातच हे वाक्य आहे लेखकांनी लिहिले वाक्य आहे नाटक ही जगण्याची गरज नाही तुम्ही नाटक नाही बघितलं तर आमचं काही तुमचं काहीच बिघडत नाही आम्ही उपाशी मरू त्यामुळे आमचं चांगलं नाटक तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जेवढं काही करता येईल तेवढ्या गोष्टी करत राहणं हे ॲज अ निर्माता म्हणून मला आवश्यक वाटतं आता आज जो धावपळीचा जमाना आहे त्या धावपळीच्या जमान्यात एकदा थिएटरला जायचं तिकीट काढायचं परत दुसऱ्यांदा नाटक बघायला जायचं असं करण्यापेक्षा इझिली अवेलेबल जर असेल की फोन बुकिंग किंवा ऑनलाईन बुकिंग बरं मला जेव्हा फोन बुकिंग सुरू केलं तेव्हा बऱ्याच जणांनी सांगितलं होतं नको रे बाबा कोणतरी उगाच 15 तिकीट बुक करेल आणि लास्ट मोमेंटला सांगेल आम्ही येत नाही पण टचवूड आजपर्यंत मराठी प्रेक्षकांवर माझा पूर्ण विश्वास आहे जे असेल ते त्यांचं खरं असतं ते उगाच हे खोटं सांगणार नाहीत त्याचप्रमाणे आजपर्यंत एकही तिकीट फोन बुकिंग केलेलं एकही तिकीट कॅन्सल झालेलं नाही आहे तसंच ऑनलाईन बुकिंगची सुद्धा अप्रतिम सुविधा उपलब्ध झाल्यामुळे मला सांगायला आनंद वाटतो की 13 ऑगस्ट 2009 ऑनलाईन बुकिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आजपर्यंत टिल डेट त्याच्यावर जवळ 3,15,000 टर्नओव्हर झालेलं आहे प्रेक्षकांना आवाहन करताना आता हे नाटक बहुरूपी बघायला या मला असं वाटतं की तुमची जी सदा इंगोलेची जी कॅरेक्टर आहे त्या भाषेत तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल बहुरूपी बद्दल की तुम्ही या बघायला ते कसे म्हणजे बहुरूपी नाटक जे आहे ना ते मुळात नाटक आहे हे ध्यानात घ्या ते डॉम्बेराचं खेळ नाही आहे ते नाटक आहे पर्टिक्युलर नाटक म्हणतात ना नाटक तसं ते नाटक आहे आणि असं नाटक लय दिवसातील लोकांनी बघितलेलं नाही आहे त्यामुळे रसिकांना आवार आहे तुम्ही नाटक बघायला पाहिजे बरं का नाटक नाही बघितलं तर लय मोठी तुम्ही म्हणजे चूक करताय असं मला वाटेल कारण काय या नाटकात आजी आहे आई आहे नातवंड आहे बहुरूपी आहे
असं सगळे याचे मिक्चर जे आहे ना ते मिक्चरला बेस झालंय, आहे की नाही? ते मिक्चर बेस्ड आहे. आणि अशोक पत्की आहेत पेटीवर, पेटीवर अशोक